आणि आता बातमी आहे दादर मधून। दादर मध्ये जलतरण तलावात मगरीचं पिल्लू आढळलंय। दादरच्या प्राणी संग्रहालयात वन विभागाने धाड मारलेली आहे। जलतरण तलावात प्राणी संग्रहालयातून मगर आल्याची शंका व्यक्त होतीये। मुंबईच्या शिवाजी पार्क मधल्या महात्मा गांधी स्विमिंग पूल मध्ये सकाळी एक मगर आढळली, यामुळे सर्व कर्मचाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालंय। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर। मनोज, खरं तर ही खूपच भीतीदायक बाब आहे, दादर मध्ये जलतरण तलावात मगरीचं पिल्लू आढळलंय, आता त्यामुळे वन विभाग ही प्राणी संग्रहालयात, दादरच्या प्राणी संग्रहालयात पोहोचलेला आहे। त्याचबरोबर संदीप देशपांडे ही तिथे पोहोचले होते, त्यांनी कारवाईची मागणी केलेली आहे। या संदर्भात ताजा तपशील। नक्कीच, आपण बघितलं अत्यंत म्हणजे धक्कादायक घटना आहे। दादर येथील महात्मा गांधी तरण तलाव परिसरातील ऑलिम्पिक जलतरण तलाव आहे, त्यामध्ये मगरीचं पिल्लू हे आढळले आहे। सकाळी साडेपाचच्या सुमारे शाळेत मगरीचं पिल्लू आलेलं आहे। जेव्हा सफाई कर्मचारी त्या ठिकाणी सफाई करण्यासाठी गेले, तेव्हा त्यांना त्या ठिकाणी मगरीचं पिल्लू हे आढळले आहे। आणि आपण बघितले 2 फूट एवढी मोठी मगरीचं पिल्लू आहे। आणि आपण बघितलं मनासाठी पाद देण्यासाठी हे आता सुरुवात आहे। आणि आपण बघितलं या मगरीचे पिल्लू तरंगात कुठून आले याची चौकशी करण्याचे देखील आदेश देण्यात आलेले आहेत। आणि आपण बघितलं तर संदीप देशपांडे यांनी देखील त्या ठिकाणी गेले होते आणि त्यांनी देखील हे एक याबद्दल चौकशी करायला आदेश दिलेले आहेत। आपण बघितलं तर हे सर्वात मोठी घटना ही म्हणजे मगरीचं पिल्लू या तलावामध्ये कसं आले, कारण की या तलावामध्ये नागरिक हे देखील पोहण्यासाठी जात असतात। आणि आपण म्हणतो याच्यामुळे मोठ्या प्रमाणात कोणती हानी देखील होऊ शकते आणि हे मगरीचं पिल्लू आलं कुठून आहे याबाबत चौकशी करून देणार। जी, धन्यवाद मनोज तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।